मुंबई शहराकरता या जलबोगद्याचा भरपूर फायदा होणार. या जलबोगद्यामुळे मुंबई शहरातील साधारणतः जी नॉर्थपासूनच्या संपूर्ण एरियातील नागरिकांना शुद्ध पाणी आणि चांगल्या प्रेशरमध्ये पाणी मिळणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातील 24 तास जो पाणी पुरवठ्याचा मुंबई महानगरपालिकेचा जो प्रकल्प आहे तो पण मार्गी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातलं हे जलबोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण परिसरातील प्रेशर आणि तिथलं जे दूषित पाण्याची जी समस्या होती ती दूर होईल. आणि येणाऱ्या 2-3 वर्षात 24 तास पाणी सप्लाय करण्याचा महानगरपालिकेचा उपक्रम आहे तो ह्या जलबोगद्याच्या माध्यमातून यशस्वी ठरेल. लेक टॅपिंग प्रोजेक्टबद्दल, लेक टॅपिंग जे मिडल वैतरणाचं जे पाणी मुंबई शहराला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे टनलचं काम झालेलं आहे त्या टनलच्या कामाचा अंतिम टप्पा हा त्या मिडल वैतरणातलं जे पाणी मोडकसागरच्या त्या तलावात जातं त्या मोडकसागरच्या तलावातून ते पाणी मुंबई शहरात नेण्यासाठी जो लेक आहे त्याला टॅप करण्याचा दिवस मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निश्चित करण्यात आलेला आहे. आणि ह्यापूर्वी फक्त कोयनाचं धरणाच्या वेळी कोयनातून लेक टॅपिंगचं हे झालं होतं. आणि त्यानंतर आज देशातली पहिली जी मुंबई महानगरपालिका आहे जो लेक टॅपिंग च्या माध्यमातून मुंबई शहराला पाणी उपलब्ध करून देणार आहे. सर, महापालिकेतनी ते एक फास्ट ट्रॅक ॲप आणलेलं आहे त्या संदर्भात महानगरपालिकेने ज्या ई गव्हर्नन्सच्या सिस्टीमच्या माध्यमातून मुंबईकरांना ज्या सुविधा देत आहेत लायसन्सच्या संदर्भात असतील इतर ज्या परमिशनच्या संदर्भात असतील तर त्या ॲप्लिकेशनच्या द्वारे उपलब्ध करून देण्याचं महानगरपालिकेच्या IT डिपार्टमेंटने निश्चित केलेलं आहे. त्यानुसार ते ॲप महानगरपालिकेचं मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल. त्या ॲपच्या माध्यमातून असेसमेंटचं बिल, पाण्याचं बिल, महानगरपालिकेचे इतर ज्या बिलिंग आहेत ते ऑनलाईन तुम्ही करू शकता. आणि महानगरपालिकेचं ज्या लायसन्स डिपार्टमेंट आहे त्यातलं हेल्थच्या रिलेटेड असेल, गुमास्ता लायसन्स, विविध लायसन्स असतील तर त्या ज्या प्रोसेस त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता.